अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबरला स्थगिती आणल्यामुळे आता मराठा समाज हा आक्रमक झाला आहे। आरक्षणाच्या स्थगितीमुळे 2020-2021 या शैक्षणिक वर्षात आरक्षण मिळणार नसल्याने तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षण मिळणार नसल्याने मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून महाराष्ट्रभर सकल मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला आहे। त्याचप्रमाणे आज जामनेर शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने नगर परिषदेसमोरील जिजामाता चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून आरक्षणावरील स्थगिती हटवण्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बराच वेळ चाललेला रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती, तर रस्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी थेट आमदार गिरीश महाजनांचे निवासस्थान गाठले, परंतु आमदार गिरीश महाजन घरी नसल्याने त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी आंदोलनकर्त्यांचा भ्रमणध्वनीवरून आमदार महाजनांशी संपर्क करून दिला असता आंदोलनकर्त्यांनी महाजनांशी संवाद साधत मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती हटवण्याची मागणी केली। तर आपण जामनेर शहरातील नगर परिषद येथे आहोत। येथे मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। तुम्ही बघू शकता की येथे पोलिसांनी देखील किती कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने येथे सगळीकडे रास्ता रोको करण्यात आलेला आहे। येथे एकही गाडी येत नाही आहे। त्याच पद्धतीने तुम्ही इथेही बघू शकता की सगळ्यांनी बसून कशा पद्धतीने आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। इथे खूप जोर प्रकारात रास्ता रोको आंदोलन चालू आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत आहे, मात्र त्यांची आरक्षणाची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे। मराठा समाजाला डायरेक्ट ओबीसीमध्ये प्रवेश करण्यासाठी हे मागणी करत आहेत, मात्र त्यांचे आरक्षण भेटत नाही आहे। त्यानिमित्त यांनी आरक्षण रास्ता रोको आंदोलन सुरू केलेले आहेत। तुम्ही या पद्धतीने बघूही शकतात की इथे कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे। आज सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व देशामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षण हायकोर्टाने नामंजूर केलं, आरक्षणाला स्थगिती दिली, ती स्थगिती लवकरात लवकर उठवावी, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, त्यांना जागे करावं, झोपलेल्यांना जागे करता येतं, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यांना कसं जागे करसाल, त्यामुळे यांना जागे करण्यासाठी आज महाराष्ट्रभर नव्हे भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा समाज आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मराठा समाज आहे त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आज या आंदोलनाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सांगू इच्छितो, बाबांनो अरे तुम्ही राजकारण करा, परंतु समाजावर जो आज अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी सर्व मिळून पुढे या। तर या ठिकाणी आज सर्व पक्षीय सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र झाले आहेत। त्याच पद्धतीनं आपण केंद्रामध्ये आपण राज्यामध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन ते फडणवीस साहेब असो किंवा पवार साहेब असो यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा। महाराष्ट्रभर जे आंदोलनं चालू आहे आज मराठा समाजाचं आरक्षण स्थगित झाल्यापासून जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनं जोपर्यंत स्थगित उठत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र स्वरूपात होऊ शकतात। हे शासनाने राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने याची नाही का हे दखल घ्यावी आणि मराठा समाजाला जनतेचं न्याय जनतेचा हक्क आहे त्याला मिळवून द्यायचं, ते कशातून द्यायचं हे त्यांनी ठरवावं। पण या आदोतीनं आहे अतिडा कायमस्वरूपी न ठेवता थोडक्यात थोडक्यात मराठा समाजाला न्याय द्यावा ही अशी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमची विनंती राहील। आणि यानंतर मराठा समाज हा आक्रमक होऊ नये, आक्रमक व्हायला नको, ही केंद्र सरकारने राज्य सरकारने याची दखल घ्यायला हवी। जय जिजाऊ, एक मराठा लाख मराठा। सर्वप्रथम सकल जामनेर तालुका मराठा समाजाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात आडकाठी निर्माण करणाऱ्या सर्व घटनाविरोधी तत्वांचा जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये इथे निषेध व्यक्त करतो। मित्र हो, मराठा क्रांती मोर्चाने जगाला हेवा वाटावा असा सनदशीर मार्गाने
मूक मोर्चा काढला आणि त्या मूक मोर्चामधून सतत गेल्या 70 वर्षामध्ये ज्या समाजावर ज्या समाजाला मागे राहण्याची वेळ आली, जो समाज दलित गात्र झाला, ज्या समाजाने या महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावली, त्या समाजाला सुद्धा त्या समाजाच्या घरी त्या समाजाच्या दिव्यामध्ये तेल नाही, ही गोष्ट जगाला सांगण्यासाठी, देशाला सांगण्यासाठी, सत्ताधीशांना सांगण्यासाठी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने मूक मोर्चे काढले. परंतु एवढे मूक मोर्चे काढले, अनेक लोकांना इथे या मूक मोर्चाच्या निमित्तानं अनेक लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांनी इथे आत्महत्याही केलेल्या आपण पाहिल्या. आणि कुठेतरी मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वेडकाळूपणा करत मराठा आरक्षणाला मान्यता दिली. त्यानंतर त्या आरक्षणामध्ये अडचणी निर्माण झाल्या. मागच्याच आघाडीचं मागच्याचे सरकार गेल्यानंतर आपण बघितलं असेल की हे आघाडीचं सरकार आलं, तर केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये सर्वात आधी मी इथे बोलेल की मागच्याच काही महिन्यांमध्ये जो राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सोडवला, तेव्हा राम मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाल देतं तेव्हा केंद्र सरकार स्वतःची पाठ थोपटून घेतं. मग मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जेव्हा निकाल जातो तेव्हा त्याची जबाबदारी सुद्धा केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आणि म्हणून सर्वात आधी या केंद्रामधल्या मराठा विरोधी सरकारचा सुद्धा तीव्र निषेध सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी इथे केला पाहिजे. दुसरा राहिला विषय राज्यामधल्या आघाडी सरकारचा. या आघाडी सरकारमध्ये सुद्धा 3 पक्षांचं सरकार आपण इथे पाहतोय. सरकार कुठल्या पक्षाचं आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार जरी राहिलं असतं तरी माझ्या सकल मराठा समाजाने त्या सरकारच्या विरोधामध्ये इथे आंदोलन केलंच असतं. परंतु शोकांतिका इथे महत्त्वाची आहे की छुटपुट मुद्द्यांसाठी हे भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते असतील किंवा हे सगळे लोक असतील, छुटपुट मुद्द्यांसाठी की ज्या मुद्द्यांचा कशाला कशाची मेळ लागत नाही अशा मुद्द्यांसाठी रस्त्यावर उतरून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस आंदोलनं करत असतात. परंतु मराठा क्रांती मोर्चांच्या आंदोलनाच्या वेळेसुद्धा त्यांनी अनेक अनाक्षणापासून वेगळ्या प्रकारचे वाक्य ते बोलले आणि या मराठा मोर्चांना त्यांनी तेव्हासुद्धा गालबोट लावण्याचं काम केलं होतं. त्यांनासुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण इथे विनंती करूया की आता तुम्ही विरोधी पक्ष नेते आहेत आणि या आघाडी सरकारच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा मराठ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचा निर्णय आलेला आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये या फडणवीसांच्या सगळ्या साथीदारांनी सुद्धा रस्त्यावर उतरून मराठ्यांच्या बरोबर त्यांना जर खरं प्रेम असेल तर त्यांनी मराठ्यांच्या बरोबर त्यांनी सुद्धा इथे आता आंदोलन केलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, कारण सकल मराठा समाज सक्षम आहे. आतापर्यंत मूक मोर्चे तुम्ही बघितलेले असतील, राज्य कार्यकारिणीच्या बैठका सगळीकडे सुरू आहे. तुमच्या जिल्हा लेवलच्या आणि तालुका कार्यकारिणीच्या मराठा मूक मोर्चाच्या मिटिंगा सगळीकडे सुरू आहे. इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार असेल किंवा इथून पुढच्या काळामध्ये विविध न्यायालय असतील, विविध घटनात्मक स्वरूपाने करण्यात आलेली विविध आंदोलनं असतील, तर हे आंदोलनं आतापर्यंत मराठा समाजाने सरतशीर मार्गाने केलेले आहेत. परंतु आता सकल मराठा समाजाच्या डोक्याहून पाणी जाण्याची वेळ आलेली आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाचा आलेला हा निर्णय ही सर्वोच्च न्यायालयाची चूक नाही, तर सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणी करताना कुठल्या तरी राज्य सरकारचं हे अपयश आपल्याला इथं मानावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या या राज्य सरकारचं सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं जामनेर तालुक्याच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. अतिशय मोठा आता आपण बघू शकता की हे सगळेजण मिळून आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना आज जामनेर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आणि ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेला सरकारमध्ये होते त्यावेळेला त्यांनी त्या सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यावेळेला मुख्यमंत्री असतील किंवा माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन असतील या सर्वांनी आवर्जून सांगितलेलं होतं की मराठा समाजाला आरक्षण जे दिलेलं आहे ते 100% नाही, 1001% हे कोर्टाच्या न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये टिकणार आहे अशा प्रकारचं त्यावेळेला आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन असतील या सर्वच, कारण मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भाची जी उपसमिती होती त्या उपसमितीमध्ये सभासद माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन हे सुद्धा होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हे आरक्षण कोर्टात टिकेल. आम्ही समजू शकतो की महाविकास आघाडीच्या मध्ये जो कोणी शुक्राचार्य असेल ज्याने कोणी या आरक्षणामध्ये आळकाठी आणली असेल ती आळकाठी शोधण्याचा प्रयत्न आपण करावा, कारण आमदार गिरीशभाऊ महाजन त्या उपसमितीमध्ये असल्यामुळे
त्या उपी समितीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात ज्या ज्या अध्यादेश निघाले असतील, ज्या ज्या बाबीवरती चर्चा झाली असेल, ज्या ज्या विभागाकडनं प्रस्ताव आले असतील, ज्या ज्या समितीचे अहवाल त्या ठिकाणी वाचले गेले असतील, मग ते गायकवाड समितीचे असेल, मागासवर्गीय समितीचं असेल, त्या प्रत्येक समितीचं ज्या वेळेला तिथे अहवाल आले असेल, त्या उपसमितीमध्ये माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना माहिती आहे, आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे. भाऊ प्रदीप बोलतोय. भाऊ, मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या सरकारने एक चांगला निर्णय घेऊन आरक्षण दिलेलं होतं. आपणही त्या उपसमितीचे सभासद होता आणि आपल्या अथक मेहनतीने त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. परंतु महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण त्यांनी व्यवस्थित बाजूने मांडता त्या ठिकाणी ते देवेंद्रजीने आपलं मत मांडलं की काय केलं पाहिजे काय नाही. मला वाटतं देवेंद्रजींचा जेवढा या विषयामध्ये अभ्यास आहे तेवढा थोडा काही नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. ते असल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं भाऊ त्यावेळेला तुझ्या सरकारने. ते होते म्हणून त्यांनी इतकं बरोबर नियमात बसून केलं ते की म्हणे हे जर आपण असं केलं तरच टिकेल. त्याचं पहिले झटके राहिलं नाही आणि टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे जरी ते आरक्षण दिलं असेल ती आमच्या दृष्टीने एक चांगली बाब जरी असली, परंतु आज आरक्षणावरती स्टेटस को दिलेला आहे, स्थगिती दिलेली आहे, तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती निघालेली आहे. अशा वेळेला हा आमच्या समाजावरती अन्याय आहे. आपण त्या समितीत होता, आपण जर आमच्या समाजाला मार्गदर्शन केलं किंवा आपण जर परत ही मागणी लावून धरली त्यासाठी आज आम्ही तुमच्या निवासस्थानी आमच्या सहकाऱ्यांना घेऊन आलेलो होतो. परंतु आपण काही कारणास्तव मुंबईला आहेत, तरी आता आमचे सर्व आंदोलन करते या ठिकाणी तुम्हाला ऐकतायत. तुम्ही तुमच्या आमच्या भावना या निश्चितच विरोधी पक्ष म्हणून सरकारकडे द्याव्यात आणि हिवाळ्या येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनात हा मुद्दा मांडावा. तुमचं मार्गदर्शन थोडं आमच्या आंदोलकांना हो झालं तर बरं होईल भाऊ. बोला भाऊ बोला. सर्वांना कल्पना आहे. हा बोला. मराठाच्या बाबतीमध्ये आमचं सरकार जे होतं पाच म्हणजे गेल्या 15-20 वर्षात त्यांनी कुणी काही केलं नाही ते 5 वर्षामध्ये आधीच केलं. आम्ही केलं म्हणजे नुसतं थातुरमातुर आरक्षण केलं नाही तर अगदी कायद्याच्या चौकटीत बसवून ते कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण आपण दिलं. त्यानंतर त्या आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज झालं, हायकोर्टामध्ये चॅलेंज झालं. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्वतः कारण मी त्या कमिटीमध्ये होतो, आपल्याला काय म्हणजे 5 लोकांची कमिटी होती, त्या कमिटीमध्ये मी स्वतः होतो आणि आम्ही इतकं बारीक निरीक्षण करून बारीक सगळं तिकडे बघून त्या ठिकाणी हे आरक्षण टिकेल कसं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केलेत आणि ते टिकवलं सुद्धा हायकोर्टापर्यंत. दुर्दैवाने सरकार बदललं, सरकार बदललं आणि ज्या पद्धतीने सरकारने हे बघितलं पाहिजे होतं, ज्या पद्धतीने हे सगळं केलं पाहिजे होतं ते मुद्दे त्या ठिकाणी मांडले गेले नाही किंवा आपण आपली बाजू मांडायला त्या ठिकाणी कमी पडलो. इथे एक वर्षभरामध्ये काही बैठका झाल्या नाहीत, तिथे अशी मिटिंगा झाल्या नाहीत. आता ते जेव्हा गोंधळ सुरू होता तेव्हा अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कुठे ती कमिटी नेमली गेली पण त्यातही ज्या पद्धतीने सगळ्या तज्ज्ञांचं मत घ्यायला पाहिजे होतं, विचार करायला पाहिजे तो झाला नाही आणि दुर्दैवाने आता हे आरक्षणावर त्याचं तात्पुरता म्हणास्ते आलेलं आहे. आता ते खंडपीठापुढे गेलेलं आहे. आता हे म्हणतात आम्ही असं करतो आम्ही तसं करतो यांनी परत भरते जर काढले आम्ही या मताचे जाऊ तिथं थांबवून घ्या भत्यानंतर करा. आमचे तेच म्हणणं आहे देवेंद्रजी स्वतः आहेत. आम्ही परवा आमची 4 दिवसापूर्वी पण मी मुंबईला आलो तेव्हा लागते हीच मिटिंग 5 लोकांची पुन्हा झाली असते समितीची 3 लोकांची. आता शिवसेनेवाले त्यात नाही आहेत पण चंद्रकांत दादा होते, मी होतो, देवेंद्रजी होतो या विषयावर, देशमुख साहेब होते आमचे माजी मंत्री सहकार मंत्री. आमची पुन्हा ज्या विषयावर बैठक झाली आणि त्याच्यावर काय करता येईल, कशी मदत करता येईल यासाठी आमचे सगळे प्रयत्न चालले आहेत. सरकारने पूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका याच्यामध्ये आहे. देवेंद्रजी परवाच्या मिटिंगला त्यांनी बोलवलं होतं, दरेकरांनी ते विरोधी पक्षाचे म्हणून तेही त्या ठिकाणी गेले होते. गोष्ट नक्की आहे की इतक्या दिवसांनी इतकं चांगल्या पद्धतीने आरक्षण सगळ्या नियमात बसून सगळ्या त्याच्यामध्ये सगळ्यांचं मत घेऊन आणि तांत्रिकदृष्ट्या अगदी सहज शक्य होईल, सोपं होईल असं आरक्षण आपण दिलेलं म्हणजे सगळ्यांना मान्य करावं लागेल. भाऊ मला भाऊ हा सर्व विषय आहे बरोबर आहे परंतु भाऊ आता त्याच्यामध्ये या सरकारला आपण काय तांत्रिक मार्गदर्शन करू शकाल किंवा केंद्रामध्ये आपलंच सरकार आहे तर आपण केंद्रामध्ये काय पाठपुरावा करणार तेही महत्वाचं आहे भाऊ. निश्चित कसं आहे भाऊ परवा देवेंद्रजी होते तिथे त्या ठिकाणी बैठकीला बोलले होते या सगळ्या पक्षीय बैठक बोलून.
कॅमेरामन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज.